गेल्यावेळी आपण पाचव्या प्रकरणामध्ये विस्तार सूत्रेमध्ये आपण 5.2 सोडवलेला, तो आपला ए अधिक बी कंसाचा घन म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस बी क्यूब. आता आपण इथे प्लसच्या ऐवजी मायनस घ्यायचं आहे. ए मायनस बी म्हणजे हा ए म्हणजे फर्स्ट टर्म, बी म्हणजे सेकंड टर्म. इथे प्लस 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 आहे, इथे प्लस मायनस प्लस मायनस, आणि याच्यावरती आपला पूर्णपणे हा जो आहे तो 5.3 जो आहे तो आता आपला या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. फर्स्ट टर्म सेकंड टर्म ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस बी क्यूब. हा फर्स्ट टर्म, हा सेकंड टर्म आहे आणि क्यूब, तर याचं हे तुमचं एक्सपान्शन आहे. आणि याच्यावरती आपण आता 5.3 एक्झरसाइज सोडवणार आहोत. सेमी आणि मराठी दोन्ही विद्यार्थ्यांनी बघायचं आहे, कारण याच्यामध्ये अक्षरामध्ये काही लिहायचं नाही, फक्त तुमचे नंबर आहेत त्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आता आपण याच्यावरती डिपेंड गणित बघणार आहोत. आज आपण 5.2 ए अधिक बी कंसाचा घन म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब ह्याचा एक्सपान्शन बघितलेला आहे. ए क्यूब 3a² b अधिक 3ab² अधिक बी घन म्हणजे हा फॉर्म्युला आहे. आता ए मायनस बी जर असेल तर हे सेम असं सूत्र आहे, फक्त इथे प्लस 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 आहे, तर इथे प्लस मायनस प्लस मायनस हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस बी क्यूब, म्हणजे ए वजा बी चा घन ए चा घन वजा 3a² b अधिक 3ab² वजा बी चा घन. आता बघा, हा ए समजायचा आणि हा बी, याचा एक्सपान्शन करायचा विस्तार. ए चा क्यूब म्हणजे इथे 2m³ मायनस मायनस चिन्ह 3a² म्हणजे 2m² आणि बी क्यूब बी 3a² b म्हणजे बी म्हणजे 5, पुन्हा प्लस 3ab² म्हणजे 3 2m × 5² मायनस बीचा क्यूब म्हणजे 5 क्यूब. आता बघा इकडे याचं एक्सपान्शन काय येणार, मग 2m³ म्हणजे 2 क्यूब किती आला, 8m³ वजा 5 × 3 = 15 × 2m² म्हणजे 2 4m² अधिक 3 × 6m × 5² = 25 वजा 5 घन³ 125. म्हणजे आपलं बघा याचं एक्सपान्शन काय आलं, तर फायनल उत्तर 8m³ वजा 15 × 4 म्हणजे 60 येणार m² अधिक 25 × 6 म्हणजे 150m वजा 125 हा झाला याचा घन. दुसरं बघा, दुसरं गणित 4 p ब्रॅकेटचा क्यूब. आता 4 p ब्रॅकेट क्यूब हा ए समजायचा आणि हा बी, ए चा घन म्हणजे 4 वजा 3a² b 3 × 4² × b म्हणजे पी अधिक 3ab 3 × 4 × p² वजा बी म्हणजे हा आपला पी आहे पीचा घन. आता बघा इकडे 4 घन 64 वजा 4² 16 3 × 48 पी अधिक, इथे एका स्टेपमध्ये होईल कारण 4 × 3 = 12 आणि पी वर्ग वजा पीचा घन पी घन. गुणाकार इथे आपण डायरेक्ट तोंडी केलेले सोपे होते म्हणून, त्यामुळे हे एका स्टेपमध्ये याचं एक्सपान्शन झालेलं आहे, पुढे आपण अजून काही करू शकत नाही. तिसऱ्या गणितामध्ये 7x 9y ब्रॅकेटचा क्यूब. आता बघा याचं 3 स्टेपमध्ये निघेल उत्तर, कारण याच्यामध्ये आता बघूया आपण काय करणार. बघा, ए चा घन 7x² वजा 3a² 7x² × b 9y अधिक 3a म्हणजे 7x b² म्हणजे 9y² वजा b चा घन 9y चा घन.
आता इथे आपण बघू शकतो सात एक चा घन सताचा घन 343 एक्स घन वजा सात नौत्रिक 27 बघा 27 वाय तसंच ठेवा नौत्रिक 27 सताचा वर्ग 49 एक्स वर्ग वाय नंतर याचा पुढच्या स्टेपला आपण गुणाकार करू अधिक सात्रिक 21 गुणिले नवाचा वर्ग किती आहे बघा 81 आणि हा एक्स तसाच हा वाय वर्ग वजा नवाचा घन किती आहे 729 आणि वायचा घन वाय घन आता फक्त यांचे गुणाकार आपण इथे करायचे पहिल्यांदा 27 गुणिले 49 बघा आणि नंतर 21 गुणिले 81 करायचं 7 9 63 सहा 9 2 18 आणि 6 24 0 4 7 28 2 4 2 8 आणि 10 3 8 4 12 आजचाला 1 3 1 म्हणजेच 343 एक्स घन वजा 1323 एक्स वर्ग वाय अधिक आता यांचा गुणाकार बघूया आपण 21 गुणिले 81 ला 21 ने गुणायचे 1 8 0 2 16 म्हणजेच 1 10 आजचाला 1 7 आणि 1 1701 एक्स वाय वर्ग वजा 729 वायचा घन अशा पद्धतीने आपण याचा विस्तार केलेला आहे आता चौथं गणित बघूया आपण याच्यामध्ये चौथ्या गणितामध्ये 58 चा घन आता 58 ची तर बघा फोड कशी करणार आपण ए वजा बी मध्ये सोडवायचं आपल्याला मग 60 वजा 2 त्याचा घन सूत्राचा उपयोग करून करायचा आपल्याला 60 वजा 2 कंसाचा घन आता इथे आपल्याला माहिती आहे 60 कसं करणार 60 घन ए घन वजा 3a वर्ग b 3 60 चा वर्ग गुणिले b म्हणजे 2 अधिक 3ab वर्ग 3 गुणिले 60 गुणिले 2 चा वर्ग वजा बी चा घन म्हणजे 2 चा घन आता इथे बघू शकतो आपण 6 चा जो घन आहे तो आहे 216 आणि पुढे 3 0 येणार वजा साहित 3 2 6 आणि 3 चा वर्ग किती 36 पुढे 2 0 बघा 6 चा घन तुम्ही म्हणा 6 चा घन 216 कसा केला 6 चा वर्ग 36 परत त्याला 6 ने गुणलं 6 6 36 3 7 3 18 आणि 216 त्यामुळे 1 ते 10 पर्यंत घन तुमचे तोंडपाठ पाहिजेत अधिक 6 3 18 180 हा 0 तसाच गुणिले 4 वजा 2 चा घन 8 आता ही गुणाकार क्रिया पहिल्यांदा करून घेऊ 216 पुढे 3 0 वजा 36 गुणिले 6 जर केलं पुन्हा तर किती येणार 216 आणि पुढे 2 0 अधिक 18 चोक 18 2 36 18 चोक 72 आणि पुढे 1 0 वजा 8 आता तुम्ही म्हणाल सर पुढची क्रिया कशी करणार तर जे प्लस प्लस वाले त्यांची बेरीज करायची म्हणजेच बघूया आपण इथे 2 1 6 पुढे 3 0 720 प्लस प्लस वाले हे पहिल्यांदा मिळवून घ्या आणि मायनस मायनस वाले पण प्लस होणार ते पण मिळवून घ्या बघा यांची बेरीज किती आली 0 2 7 6 1 2 म्हणजे 216720 वजा यांची बेरीज केली आता यांची बेरीज बघा 216 पुढे 2 0 आहे त्यात 8 मिळवले म्हणजे 8 0 6 1 2 म्हणजे 21,608 आता या दोघांची वजाबाकी करायची आता वजाबाकी आपल्याला माहिती इथे कशी करतो बघा वजाबाकी करताना पहिल्यांदा संख्या एका खालोखाली लिखली जे मी ते करून दाखवतोय 2 1 6 7 2 0 आणि इकडे बघा ह्याच्यातून ही संख्या वजा करायची आहे 8 0 6 1 2 आता आपण इथे वजा बाकी बघा 0 तून 8 जात नाही मग 0 जे 10 चा घेतला 10 10 तून 8 गेला 2 हा चा याने दिला म्हणजे इथे राहिले 1
एकातून शून्य गेला एक, सातातून सहा गेला एक, सातून एक गेला पाच, एकातून दोन जात नाही, मग इकडे हातचा घेतला अकरा झाले आणि हातचा येणे दिला म्हणजे इथे राहिले एक, अकरातून दोन गेला नऊ, एक तसाच, म्हणजे याचं उत्तर आलं 1,95,112. 58 जर घन तुम्ही केलात गुणाकार करून तर हे उत्तर येईल तुमचं. तर अशा पद्धतीने करायचं. आता पाचवं गणित मी तुम्हाला सांगणार आहे. 198 घन आहे, ह्याची फोड कशी करणार, 200 वजा 2 घन, आणि सेम याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. हा ए समजायचा आणि हा बी समजायचा, हे तुम्हाला करायचंय. पुढे आपण सहावं गणित बघणार आहोत. याच्यामध्ये बघा, सहाव्या गणितामध्ये विचारलेला आहे 2p/2p. हा ए समजायचा, हा बी समजायचा. ए वजा बी कंसाचा घन, तुम्हाला माहिती आहे ए चा घन 2p/3 वजा 3a^2 2p^2 गुणिले बी म्हणजे 1/2p अधिक 3ab^2 3 × 2p 1/2p^2 वजा बी चा घन म्हणजे 1/2p^3. पुढे बघूया, 2p/3 जर तुम्ही केलात तर 2 चा घन 8p/3 वजा 3 × 2p^2 4p^2 × 1/2p न बघा, अधिक 3 × 6p 1/2p^2 1/2 4p^2 वजा 1/2p^3 1/2 8 × p^3 आता आपण इथे बघू शकतो 8p^3 वजा इथे 2 × 2 = 4 इथे छेदाने अंशाला भाग जातो आणि हा पी आणि पी वर्ग मधला 1p गेला म्हणजे इथे उत्तर बघा किती राहिलं 3 × 6 आणि इथे पी राहणार फक्त अधिक. आता इथे बघा हा पी आणि हा पी वर्ग मधला 1p कट झाला आणि इथे 6 आहे आणि इथे 4 आहे. 6 × 4 दोघांना 2 भाग जातो, 2 × 2 = 4 2 × 3 = 6 म्हणजे राहिलं 3 इथे. मग 3 × 1 = 3 अंशाला राहिला 3 आणि छेदाला राहिला इथे 2 आणि हा पी राहिलेला आहे फक्त म्हणजे 2p वजा 1/8p^3 यांची कॅन्सल वगैरे काही होत नाही, असंच ठेवायचं, नाही तर परत पी पी कट असं काही होत नाही. अंश आणि छेद हे एकच पद आहे म्हणून आपण इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा याचा विस्तार आहे. पुढे सातव्या गणितात 1 × 1/A (1/A)² इथे पण बघा तोच नियम, ए चा घन म्हणजे 1 चा घन वजा 3a^2 3 × 1 = b म्हणजे 1/2 अधिक 3ab^2 3 × 1 = 1/2 वजा 2 चा घन 1/2 1 चा घन 1 वजा 3 × 3 1 चा वर्ग 1 3 × 1/2 अधिक 3 × 3 × 1/2 वजा 1 चा घन 1 1 चा घन 1 आता इथे बघू शकतो याच्या छेदाला कोण नाही म्हणजे 1, याच्या छेदाला कोण नाही म्हणजे 1 वजा 3 × 3 1 × 1 अधिक 3 × 3 a^2 × 1 म्हणजेच a^2 वजा 1/2 तर अशा पद्धतीने हे आपण विस्तार केलेला आहे. तर आठव्या गणितामध्ये सुद्धा 1/3 3/x 2 चा घन पुढे आपण बघू शकतो. याच पद्धतीने करायचंय, 1/3 3a^2 3 1/3 = b म्हणजे 3/x अधिक 3ab^2 3 × 1/3 × b^2 म्हणजे 3/1 वजा 2 चा घन म्हणजे 3/x^3. पुढे बघा, इथे 1 घन 3 चा घन किती आला 27
वजा आता इथे बघा तीन एक्स वर्ग तीनाचा वर्ग नऊ गुणिले तीन छेद एक्स अधिक तीन गुणिले एक्स छेद तीन गुणिले तीनाचा वर्ग नऊ छेद एक्स वजा तीनाचा घन सत्तावीस छेद एक्स। आता बघूया इथे आपण कट काय काय होते बघा इथे हा तीन तीन त्रिक नऊ हा तीन आणि तीन कट झाला आणि हा एक्स आणि एक्स वर्ग म्हणजे एक एक्स कट झाला ह्या पदांमध्ये। आता इथे बघूया काय कट होत आहे हा एक्स आणि एक्स कट झाला तीन आणि तीन कट झाला हा इथे बघा एक छेद तीन आहे तीन छेद नऊ म्हणजे इथे एक्स वर्ग आहे ना हा एक्स आणि एक जाणार फक्त म्हणजे इथे एक एक्स राहणार फक्त। आता बघूया इथे आपण काय होते बघा एक्सचा घन सत्तावीस वजा हा तीन त्रिक नऊ तीन तीन कट झालेला आहे म्हणजे इथे राहणार फक्त एक्स अधिक इथे तीन तीन कट झालेला आहे म्हणजे इथे राहिला नऊ छेद एक्स वजा सत्तावीस छेद एक्स म्हणजेच आपण आता इथे ए वजा बी कंसाच्या घनाचा विस्तार बघितलेला आहे। आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत सिम्प्लिफाय सरळ रूप द्या। आता जो दुसरा प्रश्न आहे आपला सरळ रूप द्या म्हणजे सिम्प्लिफाय सरळ रूप द्या। आता या सरळ रूप द्यामध्ये काय करायचं बघा ह्या कंसाचा घन आहे आणि याचा कंसाचा घन आहे नंतर त्या दोघांची वजा बाकी मग पहिल्यांदा याचं एक्सपान्शन करायचं म्हणजे विस्तार नंतर याचं एक्सपान्शन करायचं आणि दोघांची वजा बाकी। आता बघा याचं एक्सपान्शन ह्या ब्रॅकेटमध्ये लिहू आपण ए अधिक बी चा घन तुम्हाला माहिती आहे ए चा घन म्हणजे दोन एचा घन अधिक तीन ए वर्ग बी म्हणजे तीन दोन एचा वर्ग गुणिले बी अधिक तीन ए बी वर्ग तीन म्हणजे गुणिले दोन बी चा वर्ग अधिक बी चा घन हे झालं याचं एक्सपान्शन वजा। आता याचा विस्तार करायचा इथे दोन ए वजा बी चा घन म्हणजेच दोन एचा घन वजा हेच येणार फक्त चिन्ह बदल होणार तीन दोन एचा वर्ग गुणिले बी अधिक तीन दोन ए गुणिले बी चा घन वजा आणि याचा एक्सपान्शन करतोय आपण आता इथे ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन हे झालं या ब्रॅकेटचं एक्सपान्शन इथे आणि मध्ये वजा चिन्ह बी चा घन। आता बघा आतमध्ये याचं कॅल्क्युलेशन ह्याचं नाही सेम येणार फक्त चिन्हांमध्ये गोंधळ होणार आहे बघा दोन एचा घन म्हणजेच आठ ए घन अधिक दोनाचा वर्ग किती आला चार चार चारा त्रिक बारा बारा ए वर्ग बी अधिक तीन दुणे सहा हा ए तसंच राहणार ए बी वर्ग अधिक बी चा घन वजा इथे बघा हे सेम येणार फक्त चिन्ह आठ ए चा घन वजा कॅल्क्युलेशन सेम म्हणजे तीन दुणे चाराचा वर्ग चार त्रिक बारा ए वर्ग बी अधिक तीन दुणे सहा ए बी वर्ग वजा बी चा घन। आता बघा काय होणार इथे वजा चिन्ह असल्याने आतली चिन्ह बदलणार आणि मग जी सारखी पद्धती ती कट होतात जे सारखी पद्धती आणि चिन्ह विरुद्ध आहे म्हणजे आठ ए चा घन अधिक बारा ए वर्ग बी सहा ए बी वर्ग अधिक बी चा घन आणि वजा चिन्ह असल्याने आतली चिन्ह बदलली आठ ए घन वजाचा अधिक बारा ए वर्ग बी वजा सहा ए बी वर्ग अधिक बी चा घन बघा इथे आपण चिन्ह सगळी बदलली अधिकचं वजा वजाचा अधिकचं वजा वजाचा अधिक। आता ह्याच्यामध्ये बघा काय कॅन्सल होईल आठ ए घन वजा आठ ए घन कॅन्सल होईल हे कॅन्सल होणार नाही कारण याला अधिक अधिक चिन्ह आहे सहा ए बी वर्ग वजा सहा ए बी वर्ग कट होईल हा कॅन्सल होणार नाही म्हणजे याचं उत्तर बारा ए वर्ग बी बारा ए वर्ग बी म्हणजे बारा अधिक बारा चोवीस ए वर्ग बी बेरीज तुम्हाला माहिती आहे बहुपदींची बेरीज कशी करायची बी घन म्हणजे इथे एक असतो कोण नसतो म्हणजे एक बी घन अधिक एक बी घन म्हणजे दोन बी चा घन हे तुमचं सरळ रूप आहे याचं दोन कंसांच्या वजाबाकीचं हे सरळ रूप आहे। अशा पद्धतीने हा तुमचा चार मार्काला किंवा पाच मार्काला मोठा प्रश्न आहे परीक्षेला विचारला जातो तर या पद्धतीने सोडवायचे जर समजा असं अधिक चिन्ह असेल या दोघांमध्ये तरी सुद्धा आपण याची कॅल्क्युलेशन असंच करणार आहोत। उदाहरणार्थ दुसरं गणित बघा सेम याच पद्धतीचं आहे तीन आर वजा दोन के कंसाचा घन अधिक तीन आर
अधिक दोन के कंसाचा घन बघूया आपण। पहिल्यांदा याचं एक्सपान्शन करायचं आणि मग याचं म्हणजे ए घन तीन आर चा घन वजा तीन ए वर्ग बी म्हणजे तीन ए वर्ग म्हणजे तीन आर चा वर्ग गुणिले बी म्हणजे दोन के अधिक तीन ए बी वर्ग तीन ए बी म्हणजे तीन आर गुणिले बी वर्ग म्हणजे दोन के चा वर्ग वजा बी चा घन म्हणजे दोन के चा घन। आता इथे बघा अधिक ह्या कंसाचा विस्तार सुद्धा असाच करायचा आहे सेम फक्त चिन्ह इथले अधिक अधिकच राहणार म्हणजे तीन आर चा घन अधिक तीन गुणिले तीन आर चा वर्ग गुणिले दोन के अधिक तीन गुणिले तीन आर दोन के चा वर्ग अधिक दोन के चा घन। आता इथे बघूया आपण बघा तीन आर चा घन म्हणजे तीनाचा घन किती आला सत्तावीस आर चा घन वजा इथे गुणाकार बघूया तीनाचा वर्ग किती नऊ बघा डायरेक्ट आपण करूया नऊ 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 त्रिक सत्तावीस सत्तावीस दुने चोपन्न चोपन्न घे किंवा बघा तीन दुने सहा आणि तीनाचा वर्ग नऊ नऊ म्हणजे नऊ सक चोपन्न आर वर्ग चोपन्न हा आर वर्ग तसंच राहणार के अधिक इथे बघूया तीन त्रिक नऊ आणि दोनाचा वर्ग चार नऊ चोक छत्तीस आर के चा वर्ग वजा दोन के चा घन म्हणजे आठ आणि के चा घन के घन अधिक इथे पण तसंच आहे ना सेम हेच बघा तीन आर चा घन म्हणजे सत्तावीस आर घन अधिक ती नऊ त्रिक तीन तीन दोन सहा चोपन्न आर वर्ग के अधिक दोनाचा वर्ग चार तीन त्रिक नऊ छत्तीस आर के चा वर्ग अधिक आठ के चा घन। आता इथे अधिक असल्यामुळे चिन्ह काय बदलणार नाही फक्त जे सारखे बघा इथे वजा चोपन्न अधिक चोपन्न आर वर्ग के कॅन्सल होणार वजा आठ के घन अधिक आठ के घन कॅन्सल होणार म्हणजे इथे बेरीज बघा इथे सत्तावीस आर घन सत्तावीस आर घन म्हणजे सत्तावीस सत्तावीस चोवीस चोपन्न आर घन अधिक छत्तीस आर के वर्ग छत्तीस आर के वर्ग छत्तीस अधिक छत्तीस बहत्तर आर के चा वर्ग अशा पद्धतीने हे याचं सरळ रूप आहे। तर ही गणित जरा मोठी आहे चार पाच मार्काला येतात परीक्षेला आणि तिसरं आणि चौथं सेम याच पद्धतीने सोडवायचंय तुम्हाला।